नाशिक रोड येथील विभागीय कार्यालय आवारात नगर पंचायत नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे देवळा व दिंडोरी नगर पंचायतीतील कर्मचाऱ्यांचा समावेश व्हावा या मागणीसाठी दिनांक 24 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्यात आले आहे. याबाबत उपोषणकर्त्यांनी अधिक माहिती दिली. जे काही कर्मचारी होते जे देवळा दिंडोरी कोपेट लिपाट असे मिळून जवळजवळ सात कर्मचारी दहावीच्या अर्थावर जे लिपिक पदासाठी बसत होते, दोन वर्षापूर्वी जी आर काढून तो त्याची पाठपूर्ती सर्व कर्मचाऱ्यांनी केली, परंतु अद्यापही त्यांचं समावेश नगर पंचायतीमध्ये झाले नाही. तरी आज दिनांक 24 आम्ही निवेदन दिले असता, उपोषणाचे निवेदन दिले, उपोषणाचे निवेदन दिले असता आज 24 तारखेला आम्ही उपोषणात बसलो आहे. तरी जरी आमचे समावेशन झाले नाही तर आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार, अजूनही पुढे बसणार आहे. राज्यातील नवनिर्मिती नगर पंचायतीमध्ये पूर्वीच्या ग्रामपंचायतीत कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे व नवनिर्मितीत नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे इतर प्रश्न सोडवणे या मागणीसाठी उपोषणास बसले असून त्यांनी विभागीय कार्यालय येथे निवेदन सादर करून विविध मागणी केली आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष भावसार, नाशिक रोड.